नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय बी इंटेलिजन्स ब्युरो यामध्ये जवळपास 2000 जागांसाठी नवीन भरती निघालेली आहे. तर या भरतीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे पूर्णपणे ऑफिशियली असणार आहे. कोणतेही फेक ॲडव्हर्टाईजमेंट नाही, फेक जाहिरात नाही. तर ही मी स्वतः आय बीच्या वेबसाईटवरती जाहिरात डाउनलोड केलेली आहे. त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय कुठं करायचं आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही चेक करा, जाहिरात वाचा, त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. जाहिरातसुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती याची पी डी एफ मिळून जाईल. टेलिग्रामला लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल काही प्रश्न असतील, काही तुमचे कॉमेंट असतील, तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती कॉमेंट करा. तिथे तुम्हाला त्याचे उत्तर नक्की दिले जातील. तर सुरुवातीला पाहून घेऊत, इंटेलिजन्स ब्युरो आय बी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अप्लायन्सेस असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2020. जर तुमची जे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच तुमची जे असिस्टंट पदासाठी परीक्षा होणार आहे आणि यामध्ये 2000 जागा आहेत, तर यासाठी कोण कोण अप्लाय करू शकते, पात्रता काय दिलेली आहे, एज लिमिट काय दिलेली आहे, एक्झाम फी काय असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर यासाठी तुम्ही इच्छुक नसाल तर व्हिडिओ स्किप करू शकता. जर व्हिडिओ स्किप करत असाल तर हा व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून ही चांगली मेगा भरतीची सुवर्ण संधी त्यांच्यापासून सुटणार नाही आणि ते याच्यासाठी अप्लाय करू शकतील. तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि अशाच प्रकारचे जॉब अलर्ट तुम्हाला जर कंटिन्यूमध्ये पाहिजे असेल तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सर्वावरती शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि मराठी विद्यार्थी मित्रांना, मराठी माणसांना आय बीमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळेल. मराठी टक्का खूप कमी प्रमाणात आय बीमध्ये काम करतो, त्यामुळे आपल्याला तो मराठी टक्का वाढवायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. चला तर पाहूत महत्त्वाची माहिती. याची जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ते www.mah.government.in ही आहे. यावरती याची जाहिरात तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही ncs.government.in यावरती सुद्धा पाहू शकता. त्यानंतर पदाचे नाव दिलेले आहे तिने इथे, तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट म्हणजे पदावधी माहिती. क्लासिफिकेशन जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी म्हणजे तुमची जे पद आहे ते ग्रुप सीमधलं आहे. नॉन गॅजेटेड, नॉन मटेरियल. एकूण जागा आहे तुमच्या 2000, तर ते आहेत एकूण अनरिजर्वेशनसाठी 989, ई डब्ल्यू एससाठी 113, ओ बी एससाठी 417, एस सीसाठी 360, एस टीसाठी 121 जागा आहेत. तुमची जे पे स्केल असणार आहे ते 44,900 ते 1,42,000 इतकं तुमचं पेमेंट असणार आहे यामध्ये. तर तुम्हाला पे स्केलसुद्धा इथे त्यांनी दरवर्षी 20% तुमची पे स्केल वाढणार आहे, बेसिक पे वाढणार आहे. आणि हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, त्यामुळे सगळ्यात चांगली नोकरी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचीही असणार आहे. तर यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तिथे तुम्हाला दिलेलं आहे ग्रॅज्युएशन ऑर इक्विवेलेंट फ्रॉम द ऑर्गनायझर युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचं कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा जी शासनाने विहित केलेली अर्हता आहे पदवीधरांसाठी ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता एज लिमिट पाहू, एज लिमिट दिलेली आहे त्यांनी 18 ते 27 वर्ष. तर यामध्ये जी एस सी एस टी कॅटेगरी आहेत, ओ बी सी कॅटेगरी आहे, त्यांना वय वाढून भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता एस सी एस टीसाठी 5 वर्ष वय वाढून भेटेल, ओ बी सीसाठी 3 वर्ष वाढून भेटेल. आणि इतर जी माहिती आहे तुम्ही ते पी डी एफ डाउनलोड करून वाचून घ्या, त्यामध्ये त्यांनी प्रत्येक डिटेल माहिती तिने इथे दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याची जी एक्झाम सेंटर असणार आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असणार आहे ते एकदा पाहून घ्या. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे असे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये याचे एक्झाम सेंटर असणार आहे. तर तुम्ही यासाठी नक्कीच अप्लाय करा, कारण की यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकूण 7 एक्झाम सेंटर त्यांनी इथे महाराष्ट्रामध्ये ठेवलेले आहेत आणि ही चांगली परीक्षा नक्कीच होणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही नक्की अप्लाय करा. पाहूत पुढची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे सिलेक्शन होणार आहे त्या सिलेक्शनबद्दल त्यांनी इथे काही माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला इथे स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमची
परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत, तर त्यामध्ये तुमची इथे त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे. सुरुवातीला तुमची रिटर्न एक्झामिनेशन असेल, ती असेल 1 तासासाठी, 100 प्रश्न असतील. आणि इथे तुमची डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणकोणते त्याच्यामध्ये पार्ट त्यांनी ठेवलेले आहेत. त्यानंतर तुमचा पेपर 2 असेल, जो की 50 मार्काला असेल, 1 तास वेळ असेल, आणि तो लेखी स्वरूपातला असेल, डिफ्टिस्टिव्ह टाईपमधला. त्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू असेल, इंटरव्ह्यूला त्यांनी 100 मार्क ठेवलेले आहेत. त्यामध्ये एकूण त्यांनी 3 फेज आहेत. फर्स्ट म्हणजे तुमचा MCQ टाईप पेपर असेल, जो की ऑनलाईन असेल. त्यानंतर तुमचं रिटर्न एक्झामिनेशन असेल, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल. त्यानंतर पाहू पुढची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी इथे निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 फॉर इच आन्सर, म्हणजे 0.25% तुमची निगेटिव्ह मार्किंग इथे ठेवलेली आहे. तुम्ही जर 4 प्रश्नाचं उत्तरे चुकीची दिली, तर तुमचा 1 प्रश्न 1 बरोबर उत्तर मायनस होतो, म्हणजे 1 प्रश्न तुमचा बाद होतो. त्यामुळे तुम्ही उत्तरे देताना व्यवस्थित विचारपूर्वक उत्तरे सोडवा. आणि तुम्हाला कोणतीही 3 एक्झामिनेशन सेंटर निवड करता येईल, जे महाराष्ट्रामध्ये एकूण 7 एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत, त्यापैकी फक्त तुम्हाला 3 सेंटर निवडता येतील, त्याच्यावर तुम्हाला निवडता येणार नाहीत. इतर सुद्धा त्यांनी इथे माहिती दिलेली आहे, ती आपण स्टेप बाय स्टेप पाहूत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, सर्व माहिती महत्त्वाची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हाऊ टू अप्लाय. अप्लाय कसं करायचं, तर इथं त्याबद्दल त्यांनी इथे सूचना दिलेली आहे. अप्लिकेशन शुड बी सबमिटेड थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय लॉगिंग टू द वेबसाईट www.mas.government.in. या साईटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तसेच अप्लायची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अप्लाय नक्की करून घ्या. त्या अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही ही PDF डाउनलोड करा, व्यवस्थित वाचा, समजून घ्या, त्यानंतरच अप्लाय करा. काही समजलं नसेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवरती कॉमेंट करा, तिथे तुम्हाला नक्की उत्तर दिला जाईल. आता इथे शेवटची तारीख तुम्ही पाहून घ्या, अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय दिलेली आहे. तर द ॲप्लिकेशन पोर्टल विल बी ऑपरेशन फ्रॉम 19/12/2020 ते 9/1/2020 संध्याकाळी 23:59 रजिस्ट्रेशन डन. प्रेयर टू 19/12/2020 ते 9/1/2020 विल बी नॉट ॲक्सेप्टेड, म्हणजे 19 तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन चालू होईल, ते 9 तारखेपर्यंत तुम्ही यावरती रजिस्ट्रेशन करू शकाल. त्यानंतर रजिस्ट्रेशनची लिंक बंद होईल, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. आता पाहूत त्यापुढची महत्त्वाची माहिती. आता पाहूत विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या फॉर्मसाठी एक्झामिनेशन फी किती असणार आहे. इथं त्यांनी दिलेला आहे पॉईंट नंबर 8, एक्झामिनेशन फी. इट इज द 2 कंपोनंट्स, म्हणजे 2 भागामध्ये एक्झामिनेशन फी असणार आहे. एक्झामिनेशन फी 100 रुपये प्लस रिक्वायरमेंट प्रोसेस चार्ज 500 विल बी रिक्वायर्ड टू द पेड ॲज अंडर, म्हणजे इथे तुम्हाला 100 रुपये एक्झामिनेशन फी दिलेली आहे आणि 500 रुपये प्रोसेसिंग फी त्यांनी लावलेली आहे, म्हणजे एकूण 600 रुपये फी लावलेली आहे. आता यामध्ये त्यांनी काही सूट ठेवली आहे का ते पाहूत. मेल कॅन्डिडेट ऑफ जनरल, EWS अँड OBC कॅटेगरीज, एक्झामिनेशन फी प्लस रिक्वायरमेंट प्रोसेसिंग चार्ज, म्हणजे जे ओपनमध्ये आहेत, EWSमध्ये आहेत आणि OBCमध्ये आहेत, त्यांना 600 रुपये फी इथे त्यांनी ठेवलेली आहे. आता त्यानंतर पाहूत SC आणि ST कॅटेगरी, तसेच फीमेल कॅन्डिडेट आणि ऑल एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी त्यांनी फक्त रिक्वायरमेंट प्रोसेस चार्ज ओनली एवढी फी त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे जे तुमचे 500 रुपये त्यांनी प्रोसेसिंग चार्ज ठेवलेलं आहे ते तिथे तुम्हाला घेतल्या जाणार आहे. तर ही होती काही महत्त्वाची माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करा, त्याला उत्तर नक्की दिला जाईल. तुम्ही एकदा PDF वाचून घ्या, नाही समजले तर विचारा. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महाभरती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते यासाठी अप्लाय करू शकेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेअर पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.